नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्मते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। नमस्कार, आजच्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे। मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका मजेदार खेळाने केली होती। दाखवलेल्या खेळातून मूल आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या आसपासच्या जगाला ओळखण्याचा कसा प्रयत्न करते हे पाहिले। सोबतच मुलांच्या टमी टाइम बद्दल माहितीपर व्हिडिओ आपण पाहिलात। तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल, तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। या आठवड्याचा मजेदार खेळ खेळूया, ज्याचे नाव आहे दगड गोळा करणे। जमिनीवर 4 गोल काढा। प्रत्येक गोलामध्ये एक एक माता उभी राहील। मधल्या मोठ्या गोलात 6 दगड ठेवा। लीडर मातेने 1, 2, 3 बोलल्यावर सर्व मातांनी धावत येऊन मधल्या गोलातील दगड उचलून आपल्या गोलात आणून ठेवायचे आहेत। असे जास्तीत जास्त दगड गोळा करायचे आहेत। जी माता सर्वात जास्त दगड गोळा करेल ती विजेता असेल। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे या खेळाचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल। चला आता पुढची क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। लहान मुलांचे दुधाचे दात स्वच्छ ठेवणे गरजेचे नसते असे आपल्याला वाटते, पण हे चुकीचे आहे। 6 महिन्यानंतर बाळाचे दात येणे सुरू होते, त्यावेळेपासून त्यांच्या दातांची काळजी घेणे गरजेचे आहे। चला या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया की बाळाच्या दातांची स्वच्छता कधी आणि कशी करावी। मुलांचे दात येण्याची प्रक्रिया। बहुतेकदा बाळाचे पहिले दात 4 ते 6 महिन्यांच्या अंतरावर येणे सुरू होते। पहिल्यांदा बाळाला खालच्या जबड्याचे पुढील 2 दात येण्यास सुरुवात होते, त्यानंतर वरच्या जबड्याचे समोरचे 2 दात येण्यास सुरुवात होते। पुढे मुलांच्या वयानुसार मुलांचे दाढ येईपर्यंत ही प्रक्रिया सुरू असते। कायमचे दात जितके महत्वाचे आहेत तितकेच दुधाचे दातही महत्वाचे आहेत। त्यामुळे ज्या दिवसापासून बाळाचा पहिला दात यायला सुरुवात होते त्या दिवसापासून बाळाच्या दातांची काळजी घ्यायला सुरुवात करावी। ब्रश करण्याची योग्य पद्धत। दात स्वच्छ करण्यासाठी मुलाच्या तोंडाच्या आकारानुसार मऊ ब्रिस्टलचा टूथब्रश वापरा। मुलाला ब्रश पाण्याने ओला करायला सांगा, नंतर टूथपेस्ट ब्रशवर लावा आणि मुलाला ब्रश वर खाली उजवीकडे डावीकडे फिरवायला शिकवा। दाताच्या ज्या भागाने अन्न चावले जाते त्या भागावर ब्रश मागे पुढे घासावा। दात स्वच्छ केल्यानंतर जीभ स्वच्छ करायला कधीही विसरू नका। मुलांचे दातांच्या किड्यांपासून संरक्षण करण्याची पद्धत। जेवणानंतर दात स्वच्छ करणे आवश्यक आहे। मुलांना सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दिवसातून 2 ब्रश करण्याची सवय लावा। मुलाला कप किंवा ग्लास मधून पाणी पिण्याची सवय लावा, यामुळे पाणी पिताना त्याच्या दातांच्या फटीमध्ये अडकलेले अन्नकण सहजतेने बाहेर पडू शकतील। नियमित दातांची तपासणी केल्यास त्यांच्या दातांमधील कोणत्याही प्रकारची समस्या अगदी सुरुवातीच्या अवस्थेतही दूर होऊ शकते। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील। चला आता पुढची क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। दाखवलेल्या क्रियाकृतींतून मूल आपल्या आजूबाजूच्या गोष्टी इतर व्यक्ती यांना स्वीकारण्यास शिकते, जसे इतर व्यक्तींसोबत खेळणे, ठराविक व्यक्ती किंवा खेळणे यांच्याबद्दल आवड दाखविणे, मित्र आणि इतर घरातील माणसे यांच्याविषयी प्रेमाची भावना व्यक्त करणे इत्यादी। या वयात मुलाला इतर व्यक्तींसोबत खेळायला आवडते। या वयात मुलाला एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा खेळण्यांची ओढ लागते। या वयात मूल आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम करते, त्यांना सोडून ते जास्त काळ राहू शकत नाही, कुटुंबातील इतर सदस्यांबद्दल आपुलकी दाखवते। या वयात मूल कुटुंबातील इतर सदस्यांबद्दल आपुलकी दाखवते, तसेच आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आपुलकी दाखवते।
आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया. आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजले असेल. पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत दररोज काही वेळ काढून अवश्य खेळा. आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत. असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया. तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या. नमस्कार.